दलितपेतर अन्याय विरुद्ध बंड करणारी आक्रमक संघटना प्राध्यापक अशोक कांबळे निप्पाणे ते विविध दलित संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन। दलितपेतर अन्याय अत्याचार गुलामी शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात लढणारी आक्रमक संघटना आहे। इथून पुढच्या वाटचालीत दलितपेतर ही संघटना आक्रमक होणे गरजेचे असून यामध्ये आजच्या युवकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन दलितपेतर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राध्यापक अशोक कांबळे यांनी व्यक्त केले। ते दलित पैतरच्या सुवर्ण महोत्सवी 50व्या वर्षानिमित्त पैतर चळवळीत योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कपिल कांबळे ग्रुप अर्जुन येथील मुलींनी बौद्ध वंदना सांगितली। आयुष्मान भिकाजी कांबळे यांचे क्रांती गीत घेण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी केले। मात्र 50 वर्षांनंतर दलित पॅंथरची जामन आठवण काय? दलित पॅंथर 50 वर्षे टिकली नाही, 50 वर्षे चालली नाही, 10 वर्षेही चालली नाही। बाप त्याला निर्माण झाले, सत्याच्या मदती यांनी तिथंच थांबली। 5 वर्षांच्या काळामध्ये जे केलेलं कार्य आम्ही 50 वर्षांनंतर सुद्धा आठवण करतो त्याची। दलित पॅंथरने नेमकं केलं तरी काय? बाबासाहेबांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन जे आम्हाला आठवण सध्या येत नाही। बाबासाहेबांचे आणि 2-3 पक्ष होते त्याची आम्ही आठवण काढत नाही। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अच्युत माने हे होते। पुढे बोलताना प्राध्यापक अशोक कांबळे म्हणाले, आजच्या व्यवस्थेविरोधात दलित पॅथर सारखी संघटना होणे काळाची गरज असून या चळवळीमध्ये सर्व समावेशक युवक वर्गाने वाहून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले। पूर्वीचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आमचं जे जीवन आहे 4-5 वर्ष असेल त्याच्या अगोदर हे भाव अशा प्रकारचा आशावाद मी व्यक्त करतोय। या ठिकाणी 70व्या दशकामध्ये दलित पॅथरचा इतिहास सांगणार आहे, त्यामुळे आक्रमक काही बोलता येणार नाही। 70व्या दशकामध्ये दलित मागासवर्गीय समूहाला जातीवादी सत्ता विपासून जन्मजात स्वतःला उच्च समाजाचा विघात समाजाला जाणाऱ्या विघात जाती बहिष्कार बलात्कार व्यवस्था करून आवृत्ती खिंडवण करून विटंबना करणाऱ्या स्वाभिमानी मागणाऱ्या दलितांचे डोळे काढून त्यांच्या झोपड्या पेटवून विस्थापित करणाऱ्या शक्तीच्या विरोधात सळसळणाऱ्या रक्ताच्या तरुणांनी पुकारलेल्या जागतिक समूहाचे नेतृत्व देणारी क्रांतिकारक संघटना म्हणजे 9 जुलै 1972 ला स्थापन झाले दलित पॅंथर। या ठिकाणी दलित पॅंथरची आवश्यकता तर का वाटली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं 6 डिसेंबर 1956 ला आणि त्यानंतर सगळी जनतेला वाटलं की पोरकी झाले सरपटलं मागासवर्गीयांच्या रक्ताचार होत होते आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांची आठवण सर्वांना झालेली। तर या आठवणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट नावाची अशा प्रकारे आरटी मंडळी होते, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी होते ते या संघटनेमध्ये होते आणि ह्या संघटनेमध्ये रिपब्लिक स्थापना करून या ठिकाणी काम करायला सुरुवात झाली। तर रिपब्लिक स्थापना केल्यानंतर फक्त 8 महिन्यांमध्ये ह्या रिपब्लिक मध्ये छकली पडली। बीसी कांबळे साहेब मॅजिस्ट्रेट बीसी कांबळे साहेब म्हणाले की ध्येय धोरण तुम्हाला रिपब्लिकचे सादर करता आले, निश्चित करता आले आणि म्हणून मी बाहेर पडतो आणि त्यानंतर ते बाहेर पडले, त्याच्यावर उपते बाहेर पडले आणि त्यानंतर रिपब्लिक 2 छकले झाले आणि त्यापासून रिपब्लिक छकले होत होत गेले। आज 48 रिपब्लिकचे पक्ष आहे, गट आहे, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 गट आहे। म्हणजे ही जी शोकांतिक आहे विघटन होण्याची, ते विघटन होत गेलेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिलेला होता त्या विचारास विसरून पडल्यामुळं दलित समाजामध्ये पोकळी निर्माण झाली होती। दलित नंतर ही संघटना स्थापन व्हावी अशा प्रकारचा आशावाद। अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर अच्युत माने म्हणाले, विद्रोहाचा कृतीशील आविष्कार म्हणजे दलित पॅथर। दलित पॅथर ही चळवळ व्यवस्थेविरोधात बंड करणारी आक्रमक संघटना होती। कोणत्याही अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यवस्थेविरोधात वज्रमूठ निर्माण करणारी संघटना म्हणजे दलित पॅथर आहे। तर आजच्या तरुणांनी चळवळ निर्माण करून न्याय मिळवण्याची धमक ठेवली पाहिजे असे सांगितले। तो 10 कोटी खर्च करतोय 100 कोटी मिळवतोय
मार गळत करा शब्द आले बोलगा तुम्हाला अशी वाटते सर इडी सर राजीनामाचा एक मुलगा नाही दोन वर्षांमध्ये आला बोलगा बंद होतो अत्याचार होता सगळे सीमा सील केल्या होत्या तुम्हाला सांगतो त्या पोराला मारलं दोन महिन्यात व्यापाऱ्याने मारलं सगळी चौकशी आम्ही केलं काही काय कारण भांडवलदार होते जातीवाद होता अशी किती पोरं वेगवेगळे बघितलेले या प्रसंगी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी विक्रम शिंगाडे डीएस डोने आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दलित पैदल चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक सुभाष जोशी मातेखर सर रवी श्रीखंडे श्यामराव कांबळे मसूर रत्नप्पा कांबळे कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट अविनाश कट्टी प्राध्यापक जी डी कांबळे आप्पासाहेब कुरणे प्रसन्नकुमार गुजर यांच्यासह करण कांबळे नजीत विटे किरण मेस्त्री संदीप कांबळे गोरखनाथ मदाळे ग्रामपंचायत सदस्य रमेश कांबळे सौ संगीता माने सौ साधना माळगे यांच्यासह विविध दलित संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश धम्मरक्षित यांनी केले तर आभार प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी मानले.